नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रिसे ॲग्रो या प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या 048436 या खताबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने नत्र हे 0%, त्याच्याबरोबर आपणाला फॉस्फरस हा 48% व पोटॅश हे आपणाला 36% या ग्रेडमध्ये पाहायला मिळते. त्यासोबतच आपणाला याच्यात आडेड ट्रेस एलिमेंट म्हणू किंवा जे मायक्रोन्यूट्रंट आपणाला पाहायला मिळते ते आपणाला याच्यामध्ये ॲडेड किंवा याच्यामध्ये आपणाला पाहायला मिळते. याचा वापर आपण प्रामुख्याने हार्वेस्टिंग स्टेजच्या सुरुवातीला, म्हणजेच ज्यावेळी आपल्याला प्रामुख्याने साईज मिळवायची आहे, वजन मिळवायचं आहे, तसेच चांगल्या पद्धतीने मालाची कीपिंग क्वालिटी असेल किंवा मालाला चांगलं लष्टर मिळवायचं आहे, तसेच फुलगळ कमी करायची आहे, फुलाचं लवकरात लवकर सेटिंग करायचं आहे किंवा कळीचं फुलाचं फळात चांगल्या रीतीने लवकरात लवकर सेटिंग करण्यासाठी द्राक्षासारख्या पिकामध्ये आपणाला मालाची चांगली फुगवण, चांगल्या पद्धतीने मालाला वजन मिळणे, घर भरणे यासाठी आपण या खताचा वापर करू शकतो. मग याचा वापर आपण भाजीपाला पिकामध्ये, फळपिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो किंवा फुलशेतीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने बाजारभाव असताना आपणाला जास्तीत जास्त मालाचं हार्वेस्टिंग करायचं आहे त्यावेळीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने मालाचं हार्वेस्टिंग किंवा उत्पादनात वाढ करण्यासाठी आपण या खताचा वापर करू शकतो. तर याचा वापर कधी करावा किंवा कशा पद्धतीने करावा की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट असेल किंवा चांगला परिणाम हा आपल्या पिकामध्ये पाहायला मिळेल, याचा वापर हा प्रामुख्याने ज्यावेळी आपलं चांगल्या पद्धतीने मालाची साईज मिळवायची आहे त्यावेळी आपणाला प्रति एकरासाठी 2.5 किलो हे ड्रिपद्वारे आपणाला देऊन घ्यायचे. त्याच्यासाठी आपणाला प्रामुख्याने सुरुवातीला ड्रिप बेड हा चांगल्या पद्धतीने भिजवून घ्यायचा आहे किंवा चांगलं आपणाला पाणी देऊन घ्यायचं आहे की ज्यामुळे आपणाला जी पांढरी मुळे ॲक्टिव्ह झाली पाहिजे की ज्यामुळे आपण हे याचं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिल्यानंतर आपणाला 3 ते 4 दिवसामध्ये आपणाला चांगल्या पद्धतीने मालामध्ये झालेला बदल किंवा झालेली फुगवण ही पाहायला मिळते. टोमॅटोसारखं पीक असेल किंवा भाजीपाला पिकामध्ये आपणाला प्रामुख्याने कंटिन्यू हार्वेस्टिंग चालू असतं आहे आपण किंवा कंटिन्यू आपलं हार्वेस्टिंग चालू ठेवायचं आहे, तसेच चांगल्या पद्धतीने उत्पादनात वाढ करायची आहे किंवा चांगला दर्जेदार असा माल मिळवायचा आहे त्यावेळीसुद्धा आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपणाला फ्लॉवरिंग स्टार्ट होतं किंवा चांगल्या पद्धतीने सेटिंग किंवा पंजा सेटिंग व्हायला चालू होतो, मग काकडीसारखं पीक असेल, वांग्यासारखं पीक असेल, याच्यामध्ये आपणाला कंटिन्यू हार्वेस्टिंग कर घ्यायचं आहे, तसेच कंटिन्यू फुलकळी चालू राहिली पाहिजे. त्यावेळी आपणाला प्रामुख्याने ज्यावेळी फ्लॉवरिंग स्टार्ट होऊन मालाचं थोड्याफार प्रमाणात सेटिंग चालू होतं त्यावेळी आपणाला प्रति एकरासाठी 2.5 किलो हे ड्रिपद्वारे देऊन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये मालामध्ये झालेला बदल असेल किंवा मालाची झालेली फुगवण ही पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपणाला रिपीट याचं जर ॲप्लिकेशन द्यायचं असेल ते 10 ते 12 दिवसानंतर आपण रिपीट याचं ॲप्लिकेशन देऊ शकतो. याच्यामुळे काय होणार आहे की जे आपल्या पिकामध्ये हार्वेस्टिंग स्टेजला जी फॉस्फरस व पोटॅशची जी गरज आहे ती भरून निघणार आहे, त्यामुळे मालाची चांगली फुगवण झालेली आपणाला पाहायला मिळणार आहे. आल्याच्या प्लॉटमध्ये किंवा जी कंदवर्गीय पिकं आहेत, आला असेल, हळद असेल, याच्यामध्ये आपणाला ज्यावेळी आपणाला मालाची साईज मिळवायची आहे किंवा कंदाची फुगवण करायची आहे त्यावेळी आपणाला प्रामुख्याने 7व्या ते 8व्या महिन्याच्या सुरुवातीला आपण याचं ड्रिपद्वारे किंवा ड्रिप इरिगेशनद्वारे आपण याचं ॲप्लिकेशन देऊ शकतो की ज्यामुळे आपणाला फणी चांगल्या पद्धतीने फुगणार आहे, चांगल्या पद्धतीने मालाचं फुगवण झाल्यामुळे आपणाला चांगला आपलं उत्पादनात वाढ झालेली पाहायला मिळणार आहे. याचं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिल्यानंतर आपणाला प्रामुख्याने भाजीपाला पिकामध्ये आपणाला 3 ते 4 दिवसामध्ये मिळालेला रिझल्ट असेल किंवा झालेला बदल हा पाहायला मिळतो. तसेच कंदवर्गीय पिकामध्ये सुद्धा आपणाला जर आपण सुरुवातीला ड्रिपचं ॲप्लिकेशन देण्यापूर्वी जर आपण कंद उपडून पाहिला व त्याच्यानंतर ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं, त्याच्यानंतर आपणाला प्रामुख्याने झालेली फुगवण असेल, मिळालेली साईज असेल, याच्यामध्ये सुद्धा बदल झालेला पाहायला मिळतो. तसेच जी फॉस्फरस व पोटॅशची गरज आहे, तसेच याच्यामध्ये ट्रेस एलिमेंट असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात आपणाला मायक्रोन्यूट्रंटसुद्धा गरज ही भागवलेली पाहायला मिळते. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.